नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एक न्यूज चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरात मध्यरात्री धनराज प्लाझा येथील दोन दुकान आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली। आशा ड्रायफ्रूट व आशा होम शॉपी ही मंडलेचा यांच्या मालकीची होती। रात्री सुमारे 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मनपाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले। यात 40 ते 50 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। चंद्रपूर शहरात काही प्रभागात फाउंटन उभारण्याकरिता मनपाने निविदा काढली, त्यात आयुक्त विपिन पालिवाल यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्याचा सनसनाटी आरोप माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख यांनी केलाय। या निविदेची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्तांवर खटला दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। 6 डिसेंबरला कुख्यात नक्षलवादी महेंद्र किष्टाया विलादी आज विजापूर छत्तीसगड येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने महेंद्र विलादी याच्यावर 2 लाखाचे इनाम जाहीर केले होते। 2009 पासून 2023 पर्यंत त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। सध्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसेसला आग लागण्याच्या घटना उघडकीस येत आहे। काल पहाटे 55 प्रवाशांना घेऊन मिरजहून मुंबईला निघालेली बस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली। कराड पोलिसांनी प्रसंगावधान राखत 55 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, त्यानंतर काही क्षणातच ती बस जळून खाक झाली। कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आले, मात्र त्याला योग्य भाव मिळत नसल्याने अनेकांनी कापूस साठवून ठेवला आहे। मात्र चोरांची नजर या साठ्यावरही गेली असून राजूर शिवारात एका शेतकऱ्याचा 25 क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरून नेला। या प्रकरणाची तक्रार वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। शेतकरी आणि बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी 11 डिसेंबरला प्रदेश काँग्रेसतर्फे नागपूर येथील दीक्षाभूमी ते मोरिश कॉलेज टी पॉइंट पर्यंत हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे। एकीकडे शेतकरी अडचणीत असताना सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाणे म्हणजे शेतकऱ्यांशी प्रताळणा करणे ठरेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केले। आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला। भावाच्या लग्नाकरिता मुंबई येथून वणीला आलेल्या भावाला परत जाताना जवळपास 1 लाखाचा फटका बसला। साई ट्रॅव्हल्सने वणी येथून नागपूरला निघालेल्या भावाजवळ एकंदर 5 बॅग होत्या, त्यापैकी 4 बॅग त्याने ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत ठेवल्या। जेव्हा नागपूरला उतरला तेव्हा तिथे 3 बॅग होत्या। ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी हात वर केले, त्या बॅगमध्ये दागिने आणि रोख असा 1 लाखाचा ऐवज होता। जगप्रसिद्ध ताडोबा जंगलात आता सफारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांकरिता आता बॅटरी असलेल्या जिप्सी उपलब्ध करून देण्यात आले आहे। सध्या प्रायोगिक तत्वावर या सुरू असून यामुळे प्रदूषणाला आळा बसेल आणि प्राण्यांचे संरक्षणही होईल। कामगार आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विरोधात आयटक यांच्या वतीने मोदी हटाओ देश बचाओ हा नारा देत 20 नोव्हेंबरपासून जनजागरण संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ही यात्रा 14 डिसेंबरला चंद्रपुरात येत असून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। रॉयल हॉटेल लॉज अँड वेज रेस्टॉरंट, प्लॉट नंबर 2 नागपूर रोड, नियर शर्मा पेट्रोल पंप पडोली चंद्रपूर। फुल्ली फर्निश्ड, 24 आवर्स रिसेप्शन, रूम सर्विस, फ्री वायफाय, फ्री पार्किंग, AC रूम्स, चेकआउट 24 आवर्स। रॉयल होटल अँड लॉज रेस्टॉरंट, लंच डिनर इंडियन फूड, साऊथ इंडियन फूड, वेज तंदूर, चायनीज फूड, बर्थडे पार्टी, किटी पार्टी अँड मोर, अन्य फंक्शन्स के लिए उपलब्ध। कॉन्टॅक्ट 9209172880, 9422281002, 9850356884। तो एक बार अवश्य पधारे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।